तर सगळ्या आमच्या गोडगोड ताईंचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आज आम्ही बनवणार आहोत खिच्चे पापड. म्हणजे ही जी तांदूळ धुण्याची आणि वाळवण्याची क्लिप आहे ही आदल्या दिवशी रात्रीचही करून ठेवलं होतं आम्ही. तर इथं 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि 2 किलो तांदूळ आदल्या दिवशी रात्री स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून आहे ना एक टेबलवरती मी सुकायला घातलेले आहेत. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते पापड बनवण्याची किंवा मग दुसऱ्या कुठलीही रेसिपी बनवण्याची. पण आज आम्ही कशी बनवतो ते पहा. जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर तांदूळ स्वच्छ असे पाण्याने धुतलेत आणि मग गाळणीने त्यातलं सगळं पाणी गाळून घेतलं. एका गाळणीमध्ये 5 ते 10 मिनिटं टाकले ना की सगळं पाणी म्हणजे त्यामधून गळून जातं, म्हणजे ड्रेन होऊन जातं थोडक्यात. तर हे गाळणीत असेच मी थोडा वेळ ठेवणार आहे, 10 ते 15 मिनिटं, जेणेकरून यामध्ये थोडंही पाणी राहणार नाही. थोड्याच वेळात हे तांदूळ अगदी म्हणजे यामध्येच कोरडे झाले तर सगळं पाणी याचं खाली पातेल्यामध्ये साठलंय आणि आता याला मी घरामध्येच टेबलवरती वाळायला घालणार आहे. रात्रभर या तांदूळ असेच सुकू देणार आहे. तर घरामध्येच मी डायनिंग टेबलवरती वाळायला घातलेत हे तांदूळ, जेणेकरून छान इथं सुकतील. आणि मग उद्या आहे गुरुवार, तर इथे सकाळ झालेली आहे, नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात झालेली आहे आमची आणि मला असं वाटतं तुमचीसुद्धा झालेली असेल. तर मग सकाळ मॉर्निंगचं रुटीन होतं स्वातीचं झाडण्यापासनं आणि माझं घरात किचनमध्ये काम करण्यापासनं. तर म्हणतात ना की अंगण स्वच्छ असलं ना त्या घरात लक्ष्मी कायम टिकते. तर उठल्या अगोदर झाडून घेणं खूप महत्त्वाचं असतं, अंगण आणि घर. नंतर बाकीची कुठलीही कामं असो ती नंतर केली तरी चालतात, पण पहिले घर आणि दार स्वच्छ व्हायला पाहिजे. दारात सडा रांगोळी वगैरे असलं की लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होऊन त्या घरात कायम लक्ष्मीचा वास असतो, असं मी पहिल्यापासून ऐकलेलं आहे आजीपासनं. जे म्हणजे आजी पण म्हणायची आणि आई पण म्हणते, जसं की जुने लोक जे पूर्वीच्या काळातली ते सगळेच म्हणायचे आणि आत्ताचे पण जे जुने लोक आहेत ते अगोदर उठल्या पाहतो मी अंगण स्वच्छ करतात. तर म्हणतात ना की अजूक सुद्धा म्हटलं जातं की ज्याचं अंगण स्वच्छ त्याचं घर सुद्धा आतमध्ये स्वच्छच असणार. आणि जसं की आज आहे गुरुवार आणि गुरुवारची थोडीशी कामं पूजा वगैरे एक्स्ट्रा असती जास्त असतं, थोडासा कामावरला जास्त वेळ लागतो. आणि मग आज कामावरल्याच्या नंतर आमचा प्लॅन ठरलेला आहे तांदळाचे खिच्चे पापड बनवण्याचा. तर मग कामावरल्याच्या नंतर आरामशीर बनवले जातील खिच्चे पापड. आणि ही साड्याच्या कलरची पुडी दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये, तर एका ताईची कमेंट आली होती की ताई ब्रँड व्यवस्थित दिसलं नाही, पुडीचं नाव दिसलं नाही, काय आहे काय नाही, कुठे मिळते ते तुम्ही सांगितलं नाही. तर बघा हे पॅकेट मी दाखवते आणि हेच ब्रँड नाही, याच्यामध्ये भरपूर असं वेगळं वेगळं ब्रँड येतं. तर 10 रुपयाला पॅकेट आहे, कुठंही मिळून जाईल तुम्हाला, कुठल्याही किराणा शॉपमध्ये सुद्धा मिळतं. आणि आमच्या इथे कापड बाजारामध्ये जे जाण्याचं सामान वगैरे घेतात ना त्यांच्याकडे मिळून जातं. गंज बाजारातमध्ये जे ज्वेलरीचे शॉप आहेत ना, म्हणजे लग्नाचं किंवा पूजेचं सामानाचे दुकानं माहिती असतील जे नगरमध्ये राहतात त्यांना कुठं मिळतं, तर त्याच दुकानामध्ये ह्या पुड्या मिळून जातात 10-10 रुपयाला सड्याच्या कलरच्या, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. तर हा सड्याचा कलर ना मारल्यानंतर 2-3 दिवस राहतो, पण काय आता उन्हाळा आहे ना तर उन्हाने तो रंग लगेच उडतो, म्हणजे 2-2 दिवस राहतो. बाकी जसं पावसाळ्यात थंडीमध्ये चांगला 4-5 दिवस हा रंग राहतो, पण उन्हामुळे उडून जातो मला असं वाटतं. आणि एक आम्हाला ना काल एक फोन आला होता कोल्हापूरवरनं, एक ताई सबस्क्रायबरच आहेत आपल्या, आपली व्हिडिओ तर त्या रोज पाहत असतात. तर त्यांनी आम्हाला कॉल केला होता आणि त्यांनी म्हणजे त्यांनी असं ठरवलं, त्यांच्याकडे ना 2 खूप छान असे डॉग आहेत. तर त्यांनी असं ठरवलं की ते 2 डॉग जे आहेत ना ते आम्हाला डोनेट ते करणार आहेत, ते असं म्हटलं आम्हाला फोनवरती. आणि त्यांनी जे आमचं म्हणजे घराचं वातावरण आणि मेन हे पाहिलं की आम्ही मुक्या प्राण्यांना जीव किती लावतो, तर त्यांना ते 2 डॉग ना आम्हाला द्याविषयी वाटले. तर ते कोल्हापूरमध्ये आहेत, तर ते आम्हाला म्हटलं की ते 2 डॉग येऊन तुम्ही घेऊन जा, आम्ही तुम्हाला सांगू कधी यायचं काय. त्या डॉगचे त्यांनी आम्हाला फोटोसुद्धा पाठवले. एक चावचाव म्हणून डॉग आहे, खूप क्यूट आहेत ते दोन्ही डॉग. आणि एकाचं नाव मला आता ॲक्च्युली लक्षात येईना, तर बरं झालं आम्ही इतक्या दिवस डॉग घेतले नाही. म्हणजे आम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा सिक्युरिटी पर्पज असा एक छान असा डॉग पाहिजे होता. आम्ही बऱ्याच दिवसाचा शोधत सुद्धा होतो, पण असं काही म्हणावं असं आम्हाला मिळत नव्हतं जसं पाहिजे तसं, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. कारण डॉग तर कुत्रा तर खूप जरुरी आहे आमच्या घरामध्ये. तर मी त्या ताईंना विचारलं की तुम्ही इतके छान डॉग म्हणजे इतक्या छोट्यापासून त्यांना सांभाळलं, इतकं मोठं केलं, म्हणजे आता तुम्ही का देताय. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सोसायटीमध्ये राहतो आणि आम्हाला म्हणजे सोसायटीमध्ये होत नाही, आता सोसायटीत बाकीच्या लोकांना चालत नाही, म्हणून आम्हाला ते डोनेट करायचे तर बाकी दुसरं काही कारण नाही आहे. तर त्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही आम्हाला सिलेक्ट केलं ते डॉग देण्यासाठी. कारण ते डॉग आता जर सपोज आमच्या घरी आले तर आता त्यांनी तर कॉल केला आहे, ते कधी यायचं ते सांगतील. तर त्यावेळेस तुम्हाला आम्ही दाखवू इतके घरामध्ये सगळ्यांनाच ते दोन्ही डॉग इतके आवडलेले आहेत. आणि जर आमच्या घरी आले नशिबाने तर तुम्हाला रोज जंगल विलाच्या व्हिडिओमध्ये ते पाहायला सुद्धा मिळतील. तर त्या ताईंना मला थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं की ते डॉग देण्यासाठी. जर त्यांचा परत कॉल आला कधी न्यायला येता म्हणून, तर मग ते कोल्हापूरला आणण्यासाठी जावं लागेल. तर मिस्टर म्हटले मी आणि माझे 1-2 फ्रेंड जाऊन घेऊन येऊ आम्ही ते डॉग.
तर मग पाहू काय होतंय काय नाही, त्यांचा परत कधी कॉल येतोय. आणि मला तर खूप छान वाटलं की पहा म्हणजे कुठल्या कुठं व्हिडिओ पोहोचला, त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि मग त्यांच्या फॅमिलीने आणि त्यांनी म्हणजे असं डिसिजन घेतलं की ते डॉग आम्हाला डोनेट करायचे. तर इतका लांब त्यांनी कॉलसुद्धा केला, म्हणजे त्यांना तर सुद्धा काहीतरी वाटलंच की हे डॉग म्हणजे व्यवस्थित असे त्यांना पाळतील, त्यांना जीव लावतील असं त्यांनी व्हिडिओतून पाहिलं असेल. तर मग तर त्या ताईंना मी विचारलं, त्यानंतर त्या म्हटल्या की आम्हाला कुठल्या तरी चांगल्या घरी त्यांना डोनेट करायचं आहे, कारण त्यांनी पण खूप लहानपणापासून ते डॉग लहानचे मोठे केलेले आहेत. तर साहजिकच आहे त्यांना पण खूप वाईट वाटते त्यांना देताना, पण काहीतरी त्यांचं रिझन आहे सोसायटीमध्ये बाकीच्या मेंबर्सला चालत नाही किंवा काहीतरी त्यांचं असू शकतं, त्यामुळे त्या डोनेट करतायत. तर आल्यानंतर तुम्हाला दाखवूच आम्ही की कसे आहेत आणि कसे नाही. तर इथं पूजा झाली आहे सगळी स्वातीची, आणि तोपर्यंत बाकीचं काम घरात खूप असतं, ब्रेकफास्ट जेवण वगैरे बनवणं, म्हणजे किचनचं काम तर खूप मोठं असतं, साफसफाई किचनची पूर्ण पूर्ण, भांडी सुद्धा खूप सारी पाडतात, कधी कधी आमच्या अक्का सुद्धा घासतात. मग बाकी वेळेला इतर वेळी मीच आतल्यात घासून टाकत असते, आणि एकदा सकाळचा नाश्ता बनवला की लगेच मग दुपारचं सुद्धा जेवण आम्ही पटपट बनवून ठेवत असतो, म्हणजे दिवसभर मोकळं, कारण दिवसभर मग स्वयंपाकाला गुतलं की मग तेच भांडे परत पुन्हा तेच किचन कट्टा साफ करा, पुन्हा गॅस साफ करा, खूप झंझट असते. त्याच्यामुळे एकदा नाश्ता बनवला, बनवून ठेवला हॉटपॉटमध्ये गरम गरम की मग लगेच जेवणाची सुद्धा तयारी मी करून घेत असते, आणि जेवणसुद्धा बनवून टाकते लगेचच. त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत जेवण ब्रेकफास्ट सगळं बनवून रेडी असतं, फक्त गरम गरम चपाती आणि भात नंतर लागला तर मग खाण्याच्या अगोदर बनवत असतो, बाकीचा सगळा स्वयंपाक उरकून घेतो. मग त्यानंतर आम्ही दिवसभर आमची जी कामं असतात आवडीनिवडीची त्याला वेळ देतो. आणि इथं आज गुरुवार असल्यामुळं तुळशीला कच्चं दूध वाहायचं काम चाललेलं आहे. तर मागच्या गुरुवारी सुद्धा आम्ही दाखवलं होतं, तर एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई कच्च्या दुधाने तुळस जळत नाही का, तर इतकं थोडी ना व्हायचं आहे आपल्याला कच्चं दूध की एकदमच तुळसच भरून टाकायची, थोडंसं व्हायचं, 1-2-3 चमचे त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलं तरी चालेल, पण कच्च्या दुधाने वगैरे काही तुळस जळत नाही. आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे टाकत असतो दर गुरुवारी. आणि मग जसं की मागच्या गुरुवारी ही क्लिप ॲड करायची राहिली होती, सगळं काम वगैरे आवरल्याच्या नंतर, घरातली पूजा आवरल्याच्या नंतर ना गॅसची सुद्धा एक दिवा आणि एक फूल आणि थोडंशा अक्षदा हळदी कुंकू वाहून त्याच्यावर थोडीशी पूजा करत असतो. तर मागच्या गुरुवारी हे दाखवायचं राहिलं होतं, दर गुरुवारी आम्ही हे सुद्धा करत असतो. तर मागच्या गुरुवारी ना एका ताईची कमेंट आली की ताई स्वास्तिक काढण्याची पद्धत अशी नाही आहे, खूप छान असं त्यांनी स्वास्तिक काढायची पद्धत आम्हाला सांगितली. तर त्याच पद्धतीने आज आम्ही इथं स्वास्तिक काढलंय, पण झालं काय व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मग पूर्ण त्यामध्ये सांगता आलं नाही डिटेल की कसं काढायचं, एखाद्या व्हिडिओमध्ये सांगू आम्ही. आणि मग थोडासा वेळ होता आणखी, तर म्हटलं चला आज ड्रेसिंग टेबलवरती थोडासा हात फिरून घेऊयात, कारण इकडे तिकडे इतक्या सगळ्या बॉटल्स पांगलेल्या होत्या ना की वेळेवर काही मिळत नव्हतं. तर माझं काय असतं डेली जे वापरते ना मी, इकडून तिकडे असं घाई गडबड असते खूप, तर कुठं पण ठेवलं जातं. आणि मग हप्त्यातनं एकदा हात मारला व्यवस्थित की सगळं सामान मग जागेवर असलं ना की मिळतं. तर सगळ्या साडीच्या पिना, केसाला लावायच्या पिना, मग मिरी पिना असं सगळं एक वेगळं म्हणजे बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं ना की टायमाला धांदळ उडत नाही, पटकन असं सगळं मिळतं. त्यानंतर या बॉक्समध्ये सगळं मेकअपचं सामान वगैरे असं जे मला कधीतरी लागतं, डेली लागत नाही, ते असं मी वरती ठेवून देत असते. आणि मग जे बाकीचं रेग्युलर यूजचं आहे ते समोरच ठेवत असते जेणेकरून मला पटकन असं हाताला लागन. आणि इअरिंगसुद्धा खूप इकडे तिकडे झाले होते, नेकलेस वगैरे तेसुद्धा सगळे व्यवस्थित सेट केलेत. आणि आता कमीत कमी हप्ताभर मला याच्याकडे पाहायचं नाही, हप्त्याच्या नंतर पुन्हा याचीच अशीच कंडिशन होऊन जाते, पुन्हा 1 हप्त्याने याला आवरावं लागतं. तर आता मस्तपैकी सगळं आमचं काम आवरलंय, गुरुवारची मस्त छान अशी पूजा पण झाली आहे, सगळं झालंय. आणि ताईचं पण इकडचं सगळं आवरलंय, तर मला बाहेरचं सगळं आवरेपर्यंत ना ताईंचं मग सगळं स्वयंपाक वगैरे भांडे वगैरे सगळं होतात. तर आज बनवायचे तर आम्हाला खिच्चे पापड, तर म्हणूनच लवकर लवकर आवरलं, आज रोजच्या पेक्षा अजून जास्तच लवकर उठलो होतो, त्याच्यामुळे आता वाजलेत 9 आणि 9 वाजेला सगळं काम आमचं आवरलंय. आणि हा हो, कारण त्याला पण टाईम लागतो ना म्हणून. आणि मग ताईने पण इकडे घरामध्ये सगळं पटपट आवरून घेतलंय, आणि मी पण आज गुरुवार होतो त्याच्यामुळे जास्त वेळ गेला म्हणून लवकर उठलो, जास्त वेळ लागणार होता म्हणून. आणि मग आता दळून आणायचे, रात्री तांदूळ भिजत घातले होते, भिजत म्हणजे धुवून वाळत घातले होते, तर मग आता ते मस्त सुकलेत, आता दळून आणायचे. तर तुम्ही सुद्धा पहा की आम्ही कशा पद्धतीने खिच्चे पापड बनवतोय, अगदी झटकीपट होणार आहे आणि खूप इझी कुणी करू शकाल असे. आणि तेलात टाकतात डबल फुलणार आहे, पावसाळा लवकरच सुरू होणार आहे, उन्हाळा संपलं की. आणि मग सगळ्यांना पाऊस पडायला लागला की काहीतरी कुरकुरे वाटतं स्नॅक्सला मुलांना सुद्धा, तर मग असे बनवून आपण उन्हाळ्यात ठेवले, खूप म्हणजे खूप इझी करायला, खूप पटकन असे होतात. तर एकदा करून ठेवले डबावर तर पूर्ण वर्षभर आपण त्याला खाऊ शकतो जास्त, तर आमचं पावसाळ्यामध्येच संपतं सगळं. माझे तळलेचे पदार्थ असतात ना मध्ये उन्हाळ्यात किंवा मग थंडीत कुणी मागत नाही, पावसाळ्यामध्ये जे पण असेल ते आमचे सगळे डब्बे खाली होतात पावसाळ्यामध्येच. तर दळायला चाललो होतो आणि मध्येच जुन्या घरी थांबलोय, बघा आमच्या जुन्या घराचं काम चालू आहे. आणि इथंच गाडीच लावली आणि बाबा दिसले आम्हाला आंब्याच्या झाडाखाली, आणि वारं बघा लई सुटलंय, त्याच्यामुळे कैऱ्या भरपूर पडल्यात. तर बाबा आमचे जमा करत होते,
खूप छान असं या कैऱ्यांपासून काहीतरी आम्ही बनवणार आहोत. तर बाबा किती घेतल्या कैऱ्या आज उपजा ना थोडंसं. हे काय भरपूरच खाली म्हणजे सणच झालाय, कारण तुम्हाला माहिती आहे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आमच्या इकडं चांगलं आभाळ भरून आलं होतं आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं. तर सगळ्या कैऱ्या म्हणजे पडल्यात, एकदम छोट्या छोट्या सुद्धा कैऱ्या याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा सडा झालाय कैऱ्यांचा. आकड्याची गाठी मस्त कैऱ्या पडतात. हा बघा आयडिया किती छान आहे. चल ताई चल, चल ताई पटकन चल. तर अशा प्रकारची घरगुती पिठाची गिरणी घ्यायचं माझं भरपूर दिवसाचं चाललंय, पण मी कन्फ्यूज आहे की कुठल्या ब्रँडची घ्यावं आणि कुठल्या टाईपची घ्यावं, जेणेकरून काय होईल की जे आतमध्ये पायपामध्ये जाळ्या वगैरे होतात ते होणार नाहीत. आजकाल एक नवीन निघलेली आहे व्हॅक्युम क्लिनरची, बॅक साईडने म्हणजे क्लीन होतं, पण अजूक म्हणजे मी याच्यामध्येच आहे कन्फ्युजनमध्ये की कुठली गिरणी घेतलेली बेस्ट राहील. तर जर तुम्हाला आयडिया असेल ह्या गिरणीबद्दल, घरगुती ही पिठाची जी गिरणी दिसत आहे, तर नक्की सांगा की कुठल्या ब्रँडची घेतलेली चांगली राहील. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की यातल्या पिठाच्या चपात्या वगैरे कडक होतात, तर कुठलं ब्रँड घेतलेलं बेस्ट राहील जर तुम्ही युज करत असाल, तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल तर नक्की सांगा. बर्फ ठेवते फ्रीजमध्ये भरून संपले होते, तर याने आज चेहऱ्याची म्हणजे मसाज करणार आहे मी. एक 8 दिवसात हप्त्यात एकदा तरी आम्ही करत असतो, तर मग अगोदर तर संपला, लिंबू पाणी बनवलं होतं, आता परत पुन्हा भरून ठेवते. तर चला मग जेवण वगैरे झाले, आता हे फायनली सगळं काम आवरले आणि आता बरोबर स्टार्ट करायचं. हे बघा पीठ दळून आणलेलं इथे ठेवले, पिऊया आपण एक एक ग्लास आणि मग सुरू करूया. हा तेवढं आहे, कारण एकदा कामाला लागल्यावर मग काम काय संपणार नाही, कारण भरपूर 2 किलोची पापड करायचीत ना, त्याच्यामुळे मग टाइम लागणार आहे त्याला. आणि छोटीशी क्लिप तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये मी दाखवते जंगल विला रेसिपीज मधली. जर हे कैरीचं पण तुम्हाला आवडलं तर नक्कीच जंगल विला रेसिपीज ला तुम्ही एकदा नक्कीच विजिट करा. तर त्याची लिंक कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन पहा आणि कशा पद्धतीने आम्ही बनवले. आणि आता कडक उन्हाळा चालू आहे, मस्तपैकी कैरीच्या पाण्याचा सुद्धा तुम्ही सगळेजण एन्जॉय करा. आणि म्हणजे तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता अगदी 2 महिने. तर हेच ते थंडगार असे कैरीचे पने आहेत जे आम्ही जंगल विला रेसिपीजमध्ये बनवलेले आहेत. आणि जर तुम्हाला हे कैरीचे पने प्यायला आवडत असेल तर जंगल विला रेसिपीजमध्ये नक्कीच विजिट करा. तुम्हाला कैरीचे पने पिऊ वाटत त्यावेळेस सिम्पल तुम्ही थंड पाण्यामध्ये हे पण थोडंसं कालवायचं आणि मग कधीही ज्यावेळेस कोणी पाहुणे वगैरे अचानक येतात तर त्यावेळेस तुम्ही त्यांना देऊ शकता अचानक एकदम बर्फ आणि थंड पाण्यामध्ये कालवून थोडंसं, तर खूप छान लागतं. आणि उन्हाळ्यामध्ये पोटासाठी सुद्धा खूप थंड आहे. कैरीच्या पाण्याचा एन्जॉय आणि आंबसाचा एन्जॉय आपण फक्त उन्हाळ्यामध्येच घेऊ शकतो, बाकी नंतर तर पूर्ण वर्षभर आपण त्याला भेटतच नाही. चला आता आमच्या पद्धतीने किच्चे पापड आम्ही कसे करतो तुमच्या सोबत रेसिपी शेअर करतोय. तर खूप सोपं आहे. तर इथं ज्या वाटीने मी पाणी मोजलंय त्याच वाटीने मी तांदळाचं पीठ सुद्धा मोजणार आहे. तर इथं 4 वाट्या पाणी मी घेतलेलं आहे आणि पाणी इथं उकळायला ठेवलेलं आहे. आणि पाणी उकळल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे टाकायचे, मीठ टाकायचं, थोडंसं हिंग आणि 2 चमचे पापड खारा टाकायचा. तर पापड खारा टाकल्यामुळे हे पापड असे छान फुलतात. आणि इथं छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे, जिऱ्याचा हिंगाचा सगळा फ्लेवर त्यामध्ये उतरलाय. आणि ज्या वाटेने पाणी मोजलं होतं जसं की मी आधी सांगितलं त्याच वाटेने मी इथं आता तांदळाचं पीठ मोजते. तर इथं 2.5 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं करून आपल्याला ना हे मध्ये व्यवस्थित असं हटून घ्यायचं. पाणी एवढंच टाकायचं, आता अजिबात एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही, एवढ्याच पाण्यामध्ये छान असं पीठ तयार होतं. थोडीशी वेगळी पद्धत आहे हे खिच्चे करण्याची, कुणी पळीने करतं म्हणजे डायरेक्ट पळी पापड्या करतं तांदळाच्या, कुणी ते पुऱ्याचं यंत्र आहे त्यांनी करतं, पण आपण लाटून खिच्चे बनवणार आहोत. तर इथे मी थोडं थोडं पीठ टाकून याला व्यवस्थित असं हलवून घेत आहे लाटण्याने. अगोदर लाटण्यानेच हलवलं मी आणि नंतर पळी घेणार आहे. तर पटपट पटपट हटावं लागतं, नाही तर गाठी होण्याची शक्यता असते. आणि एवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला हटून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आम्ही मागच्या वर्षी सुद्धा केले होते. तर इथे पाहू शकता असंच कोरडंच होतं हे पीठ, जास्त काही ओल्लं होत नाही. तर याला मस्त असं सॉफ्ट कसं करायचं ते पुढं तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये. म्हणजे आम्ही तर अशा पद्धतीने करतो, खूप छान होते ते. म्हणजे आमची मम्मी ह्या पद्धतीने खिच्चे करायची आणि तीच पद्धत आता आम्ही सुद्धा वापरतो. तर आता जरी तुम्हाला हे असं गाठी गाठी दिसत असल्या तर नंतर ते पूर्ण एकदम सॉफ्ट होणार आहे. तर मी आता झाकून ठेवले आणि झाकून ठेवल्याच्या नंतर 10 मिनिटं तरी आपल्याला बारीक फ्लेमवरती ठेवायचं. तर 10 मिनिट मधनं हलवायचं, नाही तर जळण्याची शक्यता असते. तर इथं 10 मिनिटं झाले तर आणि मी खाली घेतले. तर गरम गरमच मी एका जाड पॉलिथिनमध्ये याला टाकून घेतले. म्हणजे प्लॅस्टिकची बॅग आहे ना, जाड असली पाहिजे, जास्त पातळ नाही. आणि मग यामध्ये टाकूनच असं पीठ मळून घ्यायचं आपटून आपटून, खूप छान असं सॉफ्ट होतं. कारण गरम गरम असतं ना, तर ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकल्याच्या नंतर खूप असं मस्त सॉफ्ट झालं इथं पाहू शकता तुम्ही. आणि गरम गरमच हे पीठ आपल्याला असं मळून सुद्धा घ्यायचं आणि नंतर थापून सुद्धा घ्यायचंय. आणि इथे मी तेलाचा वापर एकदम थोडा करत आहे, कारण काय होतं तेलाचा वापर जास्त केल्याने नंतर पापड्यांचा तेलकट वास येतो आणि मग त्या खाल्ल्या जात नाही. इथे 2 प्लॅस्टिकचे असे पेपर घेतलेत कट करून,
आणि जितकं मला पातळ लाटता येईल जितकं लांब लाटता येईल तितकं मी लाटून घेतले आणि मग खालीच लाटले कारण पोळपाटावर इतकं बसत नाही. आणि मग छोटी जी प्लेट होती त्याच्या साह्याने मी मस्त अशा एकाच ह्या पोळीमध्ये चार पापड काढून घेतले तर कट करून. तर एक एक लाटून बसूस तर ही ट्रिक चांगली आहे, दिसायलाही छान दिसतात एकसारखे. आणि कधी कधी जेवणामध्ये तळल्याच्या नंतर कुणी गेस्ट आल्याच्या नंतर सुद्धा घरी केलं गत हे पापड वाटत नाही, पाहू शकता एकदम मार्केटमधलं लुक आलंय तांदळाच्या पापड्यांना, अगदी सगळे सेम झालेत. आणि हे उन्हाळी काम आपण कधी म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आमरस असला किंवा मग एरवी तळणीच्या याला किंवा सणासुनीला असं तळत असतो किंवा घरी कुणी पाहुणे वगैरे आल्यावर, तर त्यावेळेसच घरातली लेडीज किती सुग्रण आहे असं एकसारखं जर आपण पापड म्हणा किंवा कुठलीही उन्हाळ्यातली वस्तू म्हणा छान झालेली असली तर घरातली लेडीज किती सुग्रण आहे त्यातनंच कळतं. आता इथं चाललेत मस्तपैकी आमच्या दोघींचेच किचे पापड करायचं काम. आणि काही काही मैत्रिणी म्हणजे पळी पापड पण केले जातात अशाच पद्धतीने, पण हे छान होतात. आम्ही 2 वर्ष झालं अशाच पद्धतीने करतो. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी, कुणी पळे पापड करत, कुणी ते पुरी यंत्राने करत, सगळ्यांची पद्धत वेगळी. कुणी कुणी प्लेटनी करत, प्लेट आमच्या वर्षी पुरी यंत्राने गेलते आम्ही पण, पण आमचं पुरी यंत्र तुटलं. मग ह्या वर्षी म्हटलं चला नाही का लाटून पण होती. मग आणि ताईचं तर एकदम सगळ्यात भारीच काम चाललंय, मोठा उंडा घातला एकदम चपाती लाटायची आणि डायरेक्ट चपातीने डायरेक्ट 3 पापड्या करायच्या एका चपातीमध्ये. मी मात्र 1 किंवा 2 असंच चाललंय माझं. तर कालच्या व्हिडिओला ना एक कमेंट आली होती की ताई हसले तर होते थोडीशी कि दारू सोडवायला काही तुम्हाला रामबाण उपाय माहिती असला तर सांगा. तर याबद्दल तर आम्हाला दोघींनाही काही माहिती नाहीये, कारण काय आहे ना की ही गोष्टच खूप खराब आहे दारू म्हणजे. आणि त्यांनाच माहिती आहे कारण की दारू पिणं म्हणजे खूप मोठं म्हणजे अवघड कंडिशन आहे, त्या कुटुंबाची अवघड कंडिशन असती. तर त्या ताईंना म्हणजे वाटत असेल की काहीतरी औषध सापडलं तर बरं होईल नाही का. तर आयुर्वेदिक औषधाविषयी आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे कारण की आमचे आजोबा जे होते ना आईचे वडील, आईचे वडील तर त्यांना आयुर्वेदिक औषधाविषयी भरपूर काही माहिती होतं म्हणजे ते वैद्यच होते एक प्रकारचे. आणि खूप लांबून लांबून त्यांच्याकडे लोक यायचे औषध घ्यायला, हे आयुर्वेदिक म्हणजे झाडपाल्याच्या सगळ्या औषधांचं त्यांना खूप नॉलेज होत. पण आता ते नाही येत गेल्या म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष होऊन गेले ते वाढले. पण ते बरेचसे असे औषधं द्यायचे दारूवर पण देत होते, पुन्हा पाईल्स वरती, मुतखड्यावरती, बरेचसे असे वेगवेगळे आजारांवरती ते औषधं द्यायचे. आणि शिवाय फ्री देत होते, पैसे पण घेत नव्हते. मग लोकांनाच फरक पडला ना की लोक त्यांच्या इच्छेने त्यांना आणून द्यायचे मग पैसे. आणि औषधं ते गोळा कशी करायची की त्यांच्याकडे मेंढरा आणि शेळ्यांचा खूप मोठा कळपच्या कळप होता. मग दिवसभर ते डोंगराला वगैरे शेळ्या मेंढ्या चरायला घेऊन गेले की मग त्यांना बरोबर त्यांना माहिती होतं ते झाडपाल्यांविषयी, ती बरोबर ते झाडपालं तोडून आणायचे आणि मग द्यायचे जसं लोक येते तसे. तर बऱ्यापैकी म्हणजे जाऊन येऊन आम्हाला थोडं फार माहीत झालेलं आहे कशावर कोणतं औषध चालतं, पण दारूविषयी तर नाही चालत. तर आम्ही दोघींनी असं ठरवलं आहे ना ताई की काय होतंय की जंगल विलाज रेसिपी म्हणून आपल्या बऱ्याच ताईंना माहिती असेल आणि बऱ्याच ताईंना नवीन जे आहे त्यांना माहीत सुद्धा नसेल की आपण ते पण तिकडं पण चॅनल आहे आपलं. तर दोन्ही चॅनल चालवायचे पुन्हा घरातलं करायचं तर सगळं हँडल होत नाही आणि तुमच्या कमेंटला सुद्धा उत्तर देणं पॉसिबल होत नाहीये. म्हणून आम्ही असं ठरवलंय की म्हणजे जो डेली जो ब्लॉग येईल त्याच्यामध्येच उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. जसं अगोदर पण 2 दिवसापासून मी सांगितलंय की डेलीच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर देत जाऊ. ज्या कमेंट्स आम्हाला वाटतील की गोळ्याचं उत्तर देणं गरजेचं आहे, उत्तर जे डेलीचे ब्लॉग येतील त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच देऊ. तर बऱ्याचशा काहींनी ऐकलं सुद्धा असेल 2 दिवसापासून म्हणजे आम्ही असं सांगतोय डेलीच्या ब्लॉग मध्ये. आणि ज्या काही नवीन आहेत तर त्यांना सुद्धा, तर तुमच्या काही शंका असतील किंवा काही कमेंट्स असतील ना तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. हो पण आन्सर डेली. हा काही ताईंना राग सुद्धा येतोय की ताई तुम्ही आम्ही एवढ्या वेळेस कमेंट करतोय पण तुम्ही रिप्लाय देत नाही, पण काय करणार आम्हाला म्हणजे वेळच भेटत नाहीये. तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि हो ही एक कॉमन कमेंट आहे की ताई तुम्ही गावाचं नाव का सांगत नाहीये. आता मागच्या व्हिडिओ आमच्या कमेंट खाली आम्ही उत्तर दिली होती की आमचं गाव भोरे पठार म्हणून आहे अहमदनगर मध्ये. आणि दुसरी कमेंट आहे, कमेंट म्हणजे त्या कमेंट्स येतात बऱ्याच आमच्या ताईंनी हे केलं तर की आमच्या घरामध्ये एक मुलगी नाही. म्हणजे एका ताईंनी बऱ्याच दिवसापूर्वी कमेंट केली होती की ताई तुमच्या घरात मुलगी नाहीये, मग तुमच्या काय फिलिंग्स आहेत. ते शब्दात सांगू शकत नाही काय फिलिंग्स आहेत. तर आमच्या घरामध्ये ना 3 वेळा मुलाप झालेला आहे मुलीसाठी, कारण आमच्या मिस्टरांना सुद्धा दोघींच्या बहीण नाहीये आणि मला पण मुलगी नाहीये आणि हिला पण मुलगाच झाला पहिला. हो ज्यावेळेस मला मुलगा झाला ना म्हणजे ध्रुव आमचा, तर त्यावेळेस ताई किरडली अक्षरशः, ताईचा बीपी हाय झाला होता
कारण की ते म्हणतात ना एक आस असते एक मुलीची, आणि जेव्हापासून मी प्रेग्नंट होते तेव्हापासून नाही का म्हणजे लक्षणं पण सगळे मुलीचेच वाटायचे, आणि ताईला तर खूप आशा लागली होती की मुलगीच होईल, आणि तिलाच काय आमच्या घरच्यांना सगळ्यांना आणि मला सुद्धा स्वतःला असं वाटलं होतं मुलगीच होईल. यावेळेस तरी म्हणजे आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल असं आम्हाला वाटत होतं का देवा असं करणार नाही मुलगीच दिली घरात. कारण काय झालं की माझा जेव्हा मोठा मुलगा झाला त्यावेळेस पण सगळ्यांना अशा लागली होती की मुलगी एक घरात जर झाली तर बस तेवढीच मुलगी होऊ द्यायची, पण तो मुलगा झाला म्हटले असू द्या त्याला दुसरा चान्स आहे. मग दुसऱ्या वेळेस काय केलं की मी चेक केलं ह्या मुलीविषयी ना, म्हणजे आमच्या बरोबर एक मोठी अशी स्टोरी सुद्धा झालेली आहे की आम्ही म्हणजे बाहेरच्या स्टेटमध्ये पोस्टिंग होतो, आता कुठं मी ते नाव नाही सांगत. आणि मग तिथं असताना ज्यावेळेस आम्ही सेकंड चान्स घेतला म्हणजे रुद्रच्या वेळेस ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते त्यावेळेस ना आम्ही मग चेक करायचं ठरवलं की घरात मुलगी नाहीये तर मग आपण चेक करूयात म्हणून. तर आम्ही जेंडर चेक पण केलं तर त्यावेळेस आम्हाला मुलगी सांगितली गेली, तर मुलगी सांगितली गेली नंतर मग सगळेजण खूप खुश खूप एक्साइटेड घरात की आता मुलगी होणार. आणि मग म्हणजे इतकं हे लागलं आतुरता. आणि मग ना 8वा महिना संपला आणि 9वा महिना जसा स्टार्ट झाला तसं मग मी आम्ही दोघं जण मी आणि माझे मिस्टर म्हटलं की सगळी आपण शॉपिंग करून ठेवायची नाही तर कोण कसं आणतं काय आणतं परत आपल्याला नाही आवडलं तर. मग आम्ही मुलीला ज्या वस्तू लागतात 6 महिन्यापर्यंत त्या सगळ्या आम्ही दोघांनी जाऊन जसं मला 9वा महिना लागला म्हणजे डिलिव्हरी जवळजवळ चालती तसं आम्ही ऑटोमध्ये जाऊन ती सगळी शॉपिंग करून आलो दोघं जण. पिंक कलरमध्ये सगळं पिंक कलरचे टॉवेल्स नॅपकिन पुन्हा बेबीसाठी 6 महिन्यापर्यंत जे आपण वस्तू लागतात लहान मुलींना त्या सगळ्या आम्ही घेऊन आलो. अक्षरशः कपाट वगैरे सुद्धा जे फोल्डेबल असतं ते आणि टोपीचे सेट परत झबल्याचे सेट हँड ग्लोव्ज पायातले सॉक्स सगळं काही म्हणजे सगळं असं पूर्ण सेटच जवळजवळ 15-20 हजाराची शॉपिंग केली त्यावेळेस मी. आणि मग घरी आल्याच्या नंतर डिलिव्हर व्हायच्या अगोदर ते सगळं धुवून धावून डेटॉलच्या पाण्यामध्ये कारण नवीन कपडे लहान मुलांना घातले जात नाहीत तर मग ते सगळं व्यवस्थित असं धुवून वगैरे मी सुकवून सगळ्या घड्या वगैरे घालून कपाटात ठेवून जी बॅग हॉस्पिटलमध्ये न्यायची होती ती बॅग भरून अगदी माझं रेडी होतं जसं 9वा महिना लागत होता कारण मी कन्फर्म होते मला मुलगीचे म्हणून. आणि मग जशी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर म्हणजे ज्या मॅडम होत्या ना त्यांना पण म्हणजे माहिती होतं कारण त्यांचं म्हणजे आर्मीमध्ये कसं की आर्मीचेच डॉक्टर असतात त्याच्या डिलिव्हरला मॅडम होतं त्यांना पण माहिती होतं की मला एकदम मुलीचं हे लागलेलं आहे की मला मुलगीच होणार असं तसं नाही का. तर मग जशी माझी डिलिव्हरी झाली बाळगाडायचा आवाज आला तसं मी त्या मॅडमला म्हणायची की मॅडम मुझे दिखाइए म्हणजे मला दाखवा की काय येते. तर त्यांनी मला दाखवलंच ते 2 मिनिटं मला म्हणायचे तुझे काय करणं आहे चुप बेट बहुत अच्छा बेबी एवढंच म्हणायच्या का. तर मी म्हणजे नाही मुझे देखना आहे मुझे देखना आहे. त्यांनी मला जरा वेळ दाखवलंच नाही तर मी जोरात ओरडले की मला पाहिजे रोज मी ज्यावेळेस पूजा करायची ना मी गणपती बाप्पाकडे तीच प्रार्थना करायची की मला मुलगी होऊ दे. आणि डिलिव्हरीला जायच्या आदल्या दिवशी मला मुलगा झालेलं स्वप्न असं मला पडलं होतं की आदल्या दिवशी त्या डिलिव्हरीला जायच्या अगोदर तर मग ती एक माझ्या मनामध्ये मला असं स्वप्न का पडलं. त्यांनी मला काय केलं की मला ते बाळास आणून दाखवलं तर त्यांनी त्याला कपडा लावलेला होता सगळा व्हाईट असा गुंडाळलेला होता ते मी त्यांना म्हणलं कपडा काढा तर ते कपडाच नव्हत्या काढत. तर मग मी म्हणलं नाही कपडा काढून मला दाखवा. ज्यावेळेस मी पाहिलं रुद्रला की हा मुलगा आहे म्हणून त्यावेळेस म्हणजे मी जे डोळे झाकून घेतले ना तर मी 2 दिवस शुद्धीवरच नव्हते म्हणजे मला इतका धक्का बसला होता तो 2 दिवस मी शुद्धीवरच नाही आले म्हणजे आशा किती वाईट असती बघा. हा आणि मग हे पण सगळे घरचे टेन्शन मला शुद्धच येत नव्हती तर मग हे पण खूप टेन्शन मध्ये आले म्हणे जर म्हणजे हीच नाही राहिली तर मला त्या झालेल्या मुलाचं काय करायचं म्हणजे याला कोणीच घेतलं नाही ह्यांनी पण नाही घेतलं म्हणजे माझा जो मुलगा आहे ना छोटा ध्रुव रुद्र त्याला ह्यांनी पण नाही घेतलं मी पण नाही माझी मम्मी आणि मावशी त्या डिलिव्हरीला तिकडे आले होते तर त्या पण खूप टेन्शन मध्ये आल्या. माझ्या मम्मीनी 2 दिवस सांभाळलं म्हणजे इतकं छान बाळ झालेलं आणि म्हणजे झाल्यावर तर टाकून देता येत नाही पण माझ्या तिला सांभाळणं भागच होतं आणि 2 दिवस मी शुद्धीवर नसल्यामुळे ह्यांनी पण म्हणजे त्याला पाहिलंच नाही जसं कळलं ना की मी म्हणजे डोळे झाकून घेतले बेशुद्ध असे 2 दिवसापासून ह्यांनी पण म्हणजे ध्रुवला रुद्राला पाहिलंच नाही की कसा आहे आणि कसा नाही. आणि जेव्हा मग दुसऱ्या दिवशी त्याला शुद्ध आली त्यावेळेस मग पाहिलं आणि मग ज्यावेळेस हे हॉस्पिटलमध्ये आले मी इतकी रडले मला लई म्हणजे टेन्शन आलं ज्यावेळेस मी शुद्धीत आल्याच्या नंतर मग सगळेच घरातले पण सगळे रडले मम्मी मावशी ते आले होते तिकडं तर मग म्हटलं आता जाऊ दे आपल्या नशिबातच नव्हतं काय करायचं. तर मग मी रडायला लागले की माझी मम्मी म्हणायची मग द्यायचं का कुणाला तरी तुला नाही लागत लोकांना होत नाही तुला एवढं किती गोड किती छान माळ झाले ग. आणि त्याच्यानंतर काय होतं आमच्या समोर एक फॅमिली होती नाशिकची तर त्या ताईंना 12 वर्षापासून काहीच नव्हतं तर मी रडलेलं पाहून त्या लगेच म्हणजे ताई असं नका करू रडू नका आम्हाला घेऊन टाका आम्ही अडॉप्ट करतो ते दोघं पण हजबंड वाईफ तसे म्हणायचे. आणि मग मम्मी आणि हे लगेच म्हणजे मग द्यायचंय का तुला रडायचं जर असलं त्याला नसलं घ्यायचं तर तुला द्यायचंय का त्याला पण देऊ कुठं वाटतंय किती काही असलं तर नाही देऊ वाटत ना आपलं. मग म्हणजे चांगले 15-20 दिवस रडण्यात गेले माझे मग नंतर जसं जसं रुद्र रडायचं तसं तसं मग आपण म्हणतात ना आईची माया फुटत गेली आणि मग आज एवढा झाला रुद्र. आणि मग म्हटलं चला आता मग
त्याला त्याच्यानंतर मग स्वातीचं लग्न झालं म्हटलं स्वातीला तरी होईल पण कसलं स्वातीचं पण आशा एक होती नाही 100% मुलगी झुली इतके नवस केले सगळीकडं विशाल गणपतीला इकडे तिकडे मी असं करीन तसं करीन पण कसलं ज्यावेळेस तो पण झाला त्यावेळेस पण जनरल असला म्हणजे मी दारातच उभीच होते जशी ही डिलिव्हरीला लेबर रूम मध्ये गेली ना सकाळपासून मी उभच होते म्हणजे मी बसली सुद्धा नाही दिवसभर सकाळी 6 वाजता आतमध्ये नेलेली रात्रीची डिलिव्हरी किती 7 वाजता डिलिव्हरी झाली तोपर्यंत सगळ्यांनी खाल्लं पिल्लं सगळे बसले होते पण मी तिथे दरवाजातच उभी होते मला खुर्ची आणून दिली तिथल्या या नर्सनी की बस म्हणून पण मी नाही बसले म्हणजे मला येते मी तिथेच चक्र मारायची म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पण मला जेव्हा बाळ दाखवलं ना तेवढ्या त्यानंतर मग जेव्हा मला समजलं की मला सुद्धा मुलगाच झाला तर सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हीच प्रश्न आला की हीच टेन्शन आलं मला म्हणजे मला स्वतः मुलगा झाला त्याचं मला काही नाही वाटलं पण सगळ्यात जास्त टेन्शन हीच आलं की हिला काय वाटणार आता हिला म्हणजे हिची सिच्युएशन काय होईल त्या क्षणी आणि मग काय कसली त्यावेळेस पण मग जसं की ध्रुवाला घेऊन आली बाहेर ती सिस्टरने म्हणली की बेबी बॉय झालाय कॉंग्रॅच्युलेशन त्यावेळेस पण मग सगळे मम्मीला तर वाटत होतं पहिला मुलगाच व्हावा कारण आईला कुठलाही वाटतं की मुलीला पहिला मुलगाच व्हावा मग त्यानंतर मुलगी झाली तरी चालेल पण आमची आशा खूप वाईट होती हिची माझी आणि स्पेशली ह्यांची म्हणजे माझ्या मिस्टरांची आणि अजून सुद्धा म्हणजे आम्ही भीतोय की नाही का नको वाटतं तीन मुलं झालेत आणि कारण घरामध्ये मुलगीच पता नाही आम्हाला काय म्हणजे देवाचं हे की काय घरामध्ये मुलगीच नाहीये आणि असं वाटतं जर चौथी जर झाली तर मग काय करायचं मग तर मग असं वाटतं बाई बात झालं मग नको त्यापेक्षा नसतं आणि एवढं हे बघून खूप छान वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या कमेंट येतात की दोन ताईंनी कमेंट टाकल्या होत्या की देवाच्या कृपेने आता तुम्हाला मुलगी व्हावं म्हणून तर त्या म्हणजे त्या कमेंटला म्हणजे भरपूर बाकी साऱ्या ताईंनी लाईक दिले की म्हणजे एवढं आमच्या बद्दल तुम्ही चांगले विचार करता आणि चांगले बोलले बाबा आले तर अगोदर नव्हते तर मला असं वाटतं 99% व्हायला बसली पण आता काही सांगताच येत नाही ते काही आपण केलं तर ते आपल्या हातात नाही देवाच्याच हातामध्ये आणि तुमच्या कमेंट वाचून ना थोडं आमच्यामध्ये पण आता मनातून एक आम्ही पण मोटिवेट होतो की नाही एक चान्स घ्यायला पाहिजे शेवटचा चान्स घ्यायला पाहिजे शेवटचा चान्स एक उरलेला आहे काय फरक नाही पडणार घेतला तर बघा पण म्हणजे काय म्हणतात ना ते दराचा कसा असतो खालीवर होतो इकडून वजन टाकले खाली जातो आणि कमी वजन झालं वर जातो तसंच म्हणजे मन आमचं खालीवर होतंय पण पाहू आता देवाच्या मनात असलं तर होईल आणि नसतच आपल्या नशिबात तर मग काय मग काय करायचं तू ताईंची कमेंट आली की तुमच्या जंगल विला मध्ये गोड परीची गरज आहे मी त्या ताईंना असा रिप्लाय दिला ताई परी होत नाही सगळे परेच होते काय करणार आम्ही जर चौथा पण परत झाला तर ते ताईंनी खूप असं हसायचे म्हणजे वगैरे पाठवले होते तर मग तेच एक टेन्शन आहे त्याच्यामुळे आम्ही नाही घेते चान्स आणि दुसरं एक बऱ्याचशा ताईंना माहित नाही ध्रुव कुणाचा मुलगा आहे कमेंट भरपूर आलते याच्या वेळेस की रुद्र कुणाचा मुलगा आहे ध्रुव कुणाचा मुलगा आहे तर ते काय होत थोडस नाव सेम येत ना आणि आमच्या दोघींच्या तोंडामध्ये पण सारखं नेमकं त्याच्यामुळे तुमचं पण कन्फ्युजन होतंय की नेमकं कुणाचं आहे तर ध्रुव छोटा म्हणजे 4 वर्षाचा आहे तो माझा मुलगा आहे आणि रुद्र मोठा आहे 9 वर्षाचा तर तो ताईचा आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे 15 वर्षाचा तर तो आर्यन आहे तर माझी दोन्ही मुलं मोठी आहे आणि एक छोटा आहे जो छोटा दिसतो ना तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये दिसतो ना तुम्हाला फिरताना बघा आमची स्वीटिंग सिंबा कशी करतायत पाठीमागून काय झालं भूक लागली का तुला हा व्हिडिओ मध्ये मध्ये करतो ना तो आमचा ध्रुव आहे आतापर्यंत बऱ्याच कमेंट सांगताय की ताई तुमच्याकडे एवढी एनर्जी कुठून येते तुम्ही थकत का नाही तर थकतो असं नाहीये शेवटी आम्ही पण माणसंच आहे तर थकवाय तो आम्हाला सुद्धा पण काय आहे ना आम्ही एकमेकींना बघून मोटिवेट होतो मी जर थकली तर मग मीला पाहून मोटिवेट होते ती जर थकली तर ती मला पाहून मोटिवेट होते म्हणजे आम्ही एकमेकींच्या दोघी थोडक्यात आयडल आहोत त्याच्यामुळे आम्हाला एकमेकींकडे पाहून काम करायला हुरूप येतं काय तर आम्ही दोघीच एकमेकींची एनर्जी आहोत एकमेकींकडे पाहून आम्ही काम करत असतो तर कामाचं काय आहे जेवढं करू तेवढं कमीच आहे घरातली कामं तर असेच आहेत पण काय म्हणतात ना एक ऍक्टिव्ह राहिलं ना की आपल्याच शरीरासाठी चांगलं आहे त्याच्यामुळे हिला कधी म्हणजे असं कंटाळा आला की मग असे ताई चल ना करू ना काय पेक्षा 10 वर्षांनी मोठी आणि मला कधी कंटाळा आला तर मग ही म्हणत असते चल ना करू काय बसून तरी होऊन जाईल करून टाकू असं काय वेळ लागतं आपण दोघी पटकन करू मग ते असं एकमेकीला थोडा एनकरेज केलं ना की मग आमचं कोणतंही काम असं गप्पा मारता खेळीमेळीत होऊन जातं तर मग खूप छान छान असे आशीर्वाद आहेत तुमच्या आमच्यावर असाच आशीर्वाद राहू द्या खूप छान छान गोडगोड असे तुमच्या कमेंट्स येतात खूप इच्छा होती तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय द्यायची पण काय करणार वेळ कमी पडतो कामामुळे त्यामुळे रिप्लाय देणं शक्य नाही वारंवार आम्ही हेच सांगतोय कारण आम्हाला पण आतून ते फील होत आहे की रिप्लाय दिला पाहिजे
पण नाही होत ते पॉसिबलच होत नाही, किती आम्ही ठरवलं ना तर कमेंट्स खूप असतात नाही होत पॉसिबल. तर जसं की सांगितलं डेलीच्या ब्लॉग मध्ये आन्सर देऊ आणि खूप छान छान असं तुमच्या कमेंट्स येतात आम्हाला, खूप छान छान असे आशीर्वाद सुद्धा देतात की दोघी बहिणी अशाच राहा, कायम भांडू नका, हसत खेळत राहा, तुम्ही दोघी तुमच्या घरातल्या महालक्ष्मी आहे. म्हणजे खरंच असं वाचून खूप छान वाटतं, इतकं म्हणजे रिप्लाय न देता सुद्धा काही दोघं इतके छान असे डेलीच्या त्यांच्या कमेंट्स असतात वाचून अगदी मन भरून येतात. तर असाच तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या आणि स्वतीला मुलगी होईल हा सुद्धा आशीर्वाद द्या. म्हणजे स्वतीला पटकन वर्षाच्या आत झाली पाहिजे असं, जर मुलगी झाली ना स्वाती हा रिपीट होणार नाही माझ्या नाही होऊ द्यायला शब्द आहे. आम्ही नाव सुद्धा दोन्ही वेळेस म्हणजे एकच नाव आर्यनच्या, जसं माझा मोठा मुलगा राहिला लग्न झाल्यापासून आम्ही एकच नाव सिलेक्ट केलं मुलीसाठी राजनंदिनी. त्यावेळेस पहिल्या वेळेस पण आता हे म्हणत असते नंदिनी नाही तर नंद्या झाला या असं म्हणजे असं चेष्टा करायची सवय आहे. तर त्यावेळेस पण तसंच झालं म्हणलं जाऊ दे आता मुलगा झाला आर्यनची, पण मग आपण नेक्स्ट वेळेस ज्यावेळेस मुलगी होईल ना त्यावेळेस आपण ठेवूयात, काय फरक पडतो नाव तर आपण कधी पण ठेवू शकतो. मग दुसऱ्या वेळेस पण ज्यावेळेस रुद्र झाला त्यावेळेस पण म्हणले आता पण राजनंदिनी नाही झाले आता पण नंद्यात झाला बरं का. मग तिसऱ्या वेळेस पण तसंच झालं म्हणजे आपल्या घरात सगळे नंदेचं मग राजनंदिनी कधी यायची. म्हणजे नाव पण आम्ही आतापर्यंत आमचं जवळजवळ 15 वर्ष झाले तेच नाव आमचं म्हणजे डोक्यात आहे, मुलगी घरामध्ये झाली तर आम्ही तेच नाव ठेवणार दुसरं नाही. तर स्वातीला जरी झाली तर स्वातीच्या मुलीचं सुद्धा तेच नाव ठेवण्यात येणार आहे कारण तेच नाव गाडींच्या पण माझ्या पण डोक्यामध्ये 15 वर्षापासून आहे. तर चला आमची खिच्चे पापड चालू राहतील इतर बनवणं. खूप गप्पा मारले तुमच्याशी काम कमी आणि गप्पा, कारण की मी लागत होते पण एक कागदाचा आवाज यायला लागला. परत मग ताई म्हणे कागदाचा आवाज येतोय की तूपर्यंत तू हुंडे करून ठेव, कारण की मग तुम्हाला पण मग आवाज आला की मग ते ऐकायला व्यवस्थित नाही वाटत. काही नाही काही नाही आता मोठ्या मोठ्या चपात्या लाटून चार चार द्यायची पटपट. तर मग इकडे आमचे खिच्चे पापड बनत राहतील आणि पुढच्या उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये दाखवू तुम्हाला की आमचे खिच्चे पापड कसे झाले. तर हा होता आमचा एक छोटासा कमेंटच्या उत्तरांचा खिच्चे पापडाचा आणि गुरुवारच्या स्पेशल रुटीनचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.